आणि आज मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या कार्यक्रमासाठी घेऊन आलेली आहे आणि तो कार्यक्रम काय आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. म्हणूनच मी ह्या कार्यक्रमाची थोडीशी शूटिंग केलेली आहे आणि मला तुमच्यासोबत शेअर करायची. तर कार्यक्रम आहे साखरपुड्याचा आणि माझ्या काकांचा जो मुलगा आहे अंकित तर त्याचा साखरपुड्याचा एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे आणि तिथे मी आज आलेली आहे. आणि इथे येताना सुंदर अशी रांगोळी काढावी तर त्या काकांनी आणि काकूंनी मला सांगितलेलं होतं. आणि हा आहे माझा भाचा आणि ही जी शाळा दिसते तर ह्या शाळेमध्ये 5वीपासून तर 12वीपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे. आणि हर्षवर्धनचा सत्कार समारंभ जो निरोप समारंभ होता तो तुमच्यासोबत मी ह्या शाळेत शेअर केलेला आहे. आणि ह्या शाळेमध्ये हा बटेश्वर म्हणून शिक्षक पण आहे तर त्या दादाच्या सोबतीने मी इथे रांगोळी काढलेली आहे. आणि रांगोळीच्या अगदी छोट्या क्लिपा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि रांगोळी कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा. तर चला आपण रांगोळी बघूया आणि कार्यक्रमात काय काय अजून पुढे घडणार आहे ते पण मी तुमच्यासोबत अगदी छोट्या छोट्या प्रमाणात दाखवणार आहे. आता प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपतीच्या नामस्मरणाने घेत असतो. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत यांना यांचे चरण स्पर्श करून या ठिकाणी आम्ही या सुंदर अशा कलेला रांगोळीच्या रंगकामाला रांगोळीच्या रेखाटनाला या ठिकाणी सुरुवात करून केली आहे तुम्हाला दाखवणार आहोत. साखरपुड्याच्या लग्नाच्या बारशाच्या अशा अनेक समारंभांसाठी या ठिकाणी रांगोळ्याचा या ठिकाणी उपलब्ध आहे तर काढून देण्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत. त्याचबरोबर हा जो काही टेंट आहे हा टेंट त्रिमुखी टेंट आणि पाणी यांचा टेंट या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं काम या लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे. डेकोरेशन वाल्यांकडे जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देऊन ठेवेल आणि नाव पण देऊन ठेवेल. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तर रांगोळी काढतानाची जी सुरुवातीची प्रक्रिया आहे किंवा रांगोळी काढताना आपण वर्तुळ वगैरे आखून घेतो तर त्याच्यापासून मी आणि भटेश्वर यांनी सुरुवात केलेली आहे. आणि संपूर्ण रांगोळी कशी काढायची मी मोठी रांगोळी काढलेली नव्हती. घरगुतीच रांगोळी मी काढत होती माझ्या देवघरात किंवा माझ्या अंगणात. पण आज याच्या आधी मी समारंभाच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत पण अशा बाहेरच्या समारंभाच्या आणि अगदीच घरगुती जे समारंभ होते किंवा कार्यक्रम होते त्यांच्या रांगोळ्या मी काढलेल्या आहेत. आणि भटेश्वर मदत करणार होता तर त्याच्यामुळे मी म्हटली की चल आपल्याला एक नवीन अनुभव येईल आणि एक नवीन अनुभव घ्यायला काय हरकत असते. आणि म्हणूनच मी ही मोठी रांगोळी काढायला तयार झाले. तर अगदी छोटछोट्या टिप्स आहेत आणि अगदीच रांगोळीचं असं असतं बोलण्यापेक्षा जी कृती आहे ती तुमच्यासोबत जर शेअर केली तर तुम्हाला अगदीच चांगलं लक्षात येईल. आणि त्याच्यासाठी रांगोळीच्या ह्या क्लिप मी केलेल्या आहेत. तर
रांगोळी टाकून घेतोय आम्ही आधी. Thank you.
तर जी स्टेजच्या समोर रांगोळी होती किंवा जिथे कार्यक्रम पार पडणार होता तिथे समोर जी रांगोळी होती तर ती आम्ही छान नवरदेव नवरीच्या नावाने काढून घेतलेली आहे. आणि ती रांगोळी पूर्ण झाल्यानंतर आम्ही आता जे शाळेचं मेन गेट आहे की जिथून एंट्री होणार आहे पाहुण्यांची, तर आमचे जे शिक्षक होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथंही छान असं सुंदर सुस्वागतम नाव जर आपण काढून घेतलं तर खूप सुंदर वाटेल. तर ह्या ज्या ऑरेंज कलरच्या साडीवाल्या आहेत त्या आमच्या वैद्य मॅडम आहेत आणि जवळजवळ 9वी 10वी 11वी 12वीला आम्हाला भूगोल विषयाला त्या शिकवत होत्या. आणि बरेचसे शिक्षक नवीन आलेले आहेत. आता हा जो भटेश्वर आहे तो माझ्यापेक्षासुद्धा लहान आहे. आणि ज्या मॅडम दिसत आहेत अजून एक परदेशी मॅडम, तर त्याही बऱ्याच उशिरा लागलेल्या आहेत. आणि बरेचसे शिक्षक आहेत की जे आमचे लग्न झाल्यानंतर किंवा आम्ही शाळा सोडल्यानंतर ते लागलेले आहेत. पण बरेचसे शिक्षक आहेत असे की आम्ही शाळेत जायचो तेव्हापासूनचे ते आहेत आणि त्याच्यामुळे खूप पक्की अशी ओळख त्यांची आणि माझी आहे. त्याच्यामुळे त्यांनीही थोडंसं सजेस्ट केलं आणि त्यांच्या मदतीने आम्ही सुस्वागतम असं सुंदर नाव काढून घेतलं. आणि ते जे गोल आहेत तर रंग भरण्यासाठी आम्ही जी पिठाची गाळणी वापरली तर त्या गाळणीचाच साचा वापरून आम्ही गाळणी उपटी मारली आणि त्याच्यावर आम्ही वर्तुळ आखून घेतलं आणि अगदी हलक्या हाताने वर्तुळ आखलं आणि त्याच्यामध्ये रंग मारून घेतला. आणि मग भटेश्वरने सुंदर अशा अक्षरामध्ये जी माझी बॉटल आहे त्याच्याने नाव टाकून घेतलं आणि मग आम्ही त्याच्यावर छोटछोटे गोल असे वर्तुळ टाकून घेतले, पांढऱ्या रांगोळीचे गोल, आणि त्या गोलवर अगदी हलक्या हाताने बोटं फिरवून घेतले. आणि नंतर मग भटेश्वर तिथे वेगवेगळे जवळजवळ 2 ते 3 रंग मारून घेणार आहे आणि मग त्याच्यावरसुद्धा आम्ही सुंदर अशी डिझाईन करून घेणार आहे. तर मोठी जर रांगोळी काढायची असेल तर आपल्याला ह्या अशा छोट्या टिप्स आपण वापरल्या तर आपली रांगोळी जी आहे ती खूप सुंदर पद्धतीने आपल्याला टाकता पण येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रांगोळीचे हात तर आपले भरतातच, पण रांगोळी जी आहे तर ती अस्ताव्यस्त कुठेही पडत नाही आणि बाटलीच्या मदतीने अगदी व्यवस्थितपणे जिथे हवी तिथेच पडते. आणि सुंदर अशी रांगोळी आमची इथेही काढून झालेली आहे आणि अशाच पद्धतीने आम्ही पूर्ण गेटवर रांगोळी काढली जिथून पाहुण्यांच्या गाड्या जाणार आहेत किंवा तिथे तो हॉल आहे तर तिथपर्यंत आम्ही सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि सगळ्यांनीच मदत केलेली आहे की जे शाळेमध्ये अजून आहेत कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, तर त्या ताईंनीसुद्धा आम्हाला खूप मदत केलेली आहे. 22करबाई, राजू आप्पा, नंतर दिनेश, नंतर आसाराम बापू यांनीसुद्धा आम्हाला रांगोळी इकडून तिकडे एवढे मोठमोठे भांडे आमच्याकडनं धरले जात नव्हते, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मदतीने रांगोळीचे जे भांडे आहेत तर ते इकडून तिकडे ने आण करत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रफुल सर, तर प्रफुल दादाने पण खूप मदत केलेली आहे. माझ्या काकांचाच मुलगा आहे तो, तर रांगोळी काढत असताना मला कॅमेरा धरणं किंवा मोबाईल धरणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे मी त्या दादाला सोबत फिरवत होते. आणि संपूर्ण रांगोळी काढून झालेली आहे आणि ही जी बैठक व्यवस्था आहे तर ती तुम्ही पाहू शकतात. तर खूप मोठा असा हॉल आहे आणि एका साईडला सुंदर अशी स्टेजची उभारणी केलेली आहे आणि तिथे जे डेकोरेटर दादा होते किंवा मंडपवाले दादा होते त्यांनी खूप सुंदर असं स्टेज तयार केलेलं आहे आणि एका साईडला स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर मटकीची भाजी होती, भेंड्यांची भाजी होती, वरण भात, पुरी, शेव होती, नंतर मोहनथाळ होतं. असा छान सुंदर असा स्वयंपाकाचा पण भेद होता आणि तुम्ही पाहू शकतात की खूप जास्त लोकांना जेवण सांगितलेलं होतं आणि खूप जास्त लोकांचा कार्यक्रम असल्यामुळे अगदीच मोठमोठे जे पातेले आहेत तर ते भरभरून स्वयंपाक केलेला आहे. आणि जवळजवळ भाज्या वरण भात शिजवून झालेला आहे, आता फक्त पुरीच करायचं बाकी आहे. आणि शेव आणि मोहनताळ माझ्या मते आदल्याच दिवशी त्यांनी तयार करून ठेवलेलं होतं, कारण की खूप जास्तीचा स्वयंपाक असल्यामुळे आदल्या दिवशीच त्यांना तयारी करून ठेवावी लागलेली होती. त्याच्यामुळे हे जे मोठं काम होतं ते त्यांनी आदल्या दिवशी करून ठेवलेलं होतं आणि जे हे आयत्या वेळी करायचं होतं ते सकाळपासून सुरू केलेलं होतं. तर कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला दिलेली आहे, कार्यक्रम कोणता होता आणि कसला आहे
तर काकांच्या मुलाचा साखरपुडा असल्यामुळे बरेचसे बाहेरचे नातेवाईक मला आज भेटणार आहेत आणि माहेरचे नातेवाईक म्हटले म्हणजे आपल्याला सगळ्या स्त्रियांना खूप आनंद होतो आणि माझ्या माहेरच्या नातेवाईकांशी एकेकाशी मी जेवढी शक्य होईल तेवढी ओळख तुम्हाला करून देणार आहे आणि माझ्या दोन आत्या मला भेटलेल्या आहेत येतानाच. तर या आहेत एक आत्या. मी भारती राजेंद्र निकम राहायला कळलेला असते. हां आणि आत्या. मी सरला देशमुख राहायला पाटीलगडी चोपडा. या आहेत माझ्या दोघं आत्या आणि अजून पण भेटवतो तुम्हाला नातेवाईकांना. तर माहेरच्याच नातेवाईकांपैकी हा एक कार्यक्रम असल्यामुळे माझे बरेचसे माहेरचे नातेवाईक मला भेटले आणि प्रत्येकच ठिकाणी मोबाईल उचलून आपण प्रत्येकाला शूट करू शकत नाही कारण की प्रत्येकाची प्रायव्हसी असते, कोणाला आवडतो कोणाला आवडत नाही. त्याच्यामुळे ग्रुप फोटो मिळून मी भरपूर घेतलेले आहे आणि व्हिडिओच्या शेवटी टाकलेलेच आहेत. आणि अंकितचा साखरपुडा आहे. तर हे आहेत अंकितचे मोठे काका आणि ती अंकितच्या मोठ्या भावाची मुलगी होती. आणि इथे काकू वहिनी यांची सगळ्यांची लगबग चालू झालेली आहे की जे गिफ्ट वगैरे त्यांनी आणलेले होते, नंतर साखरपुड्यात नवरीसाठी ज्या वस्तू आणलेल्या होत्या तर त्या सगळ्या एका ठिकाणी लावून घेत आहेत. आणि ह्या आहेत काकू, तर यांचाच तो लहान मुलगा आहे. आणि ह्या काकूंना तुम्ही आधीसुद्धा भेटलेले आहेत. तर केव्हा? तर जेव्हा मी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला होता तर त्या व्हिडिओमध्ये या काकू आमच्या घरी आलेल्या होत्या आणि काकूंचा पण व्हिडिओ आहे. तर नक्कीच पहा हळदी कुंकूचा कार्यक्रम. आणि ही आहे मोठी बहिणी आणि हिच्याच लहान दिराचा साखरपुडा आहे. आणि जी व्हाईट साडीवाली मागे उभी आहे तर ती माझी क्लासमेट आहे. 11वी 12वी 10वी आणि 11वी 12वीला आम्ही सोबतच होतो आणि ती पण आलेली आहे. तिच्याच तो मावशीचा मुलगा होता. तर ही इथे येऊन बसलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इतकी गर्दी होती आणि खूप मोठा जवळजवळ छोटे खाणी लग्नच म्हणा, लग्नासारखाच मोठा असा सोहळा त्यांनी केलेला होता. आणि सुंदर असं स्टेज पाहू शकता तुम्ही. स्टेजवर मस्त असा गालीचा अंथरलेला आहे आणि तिथे पूजाविधीचे सगळे भांडे वगैरे लावून ठेवलेले आहेत महाराजांनी. आणि नवीन शूज नवीन ड्रेस वगैरे सगळं तिथे त्यांनी रेडी ठेवलेलं होतं की ऐनवेळेस आपल्याला काही शोधाशोध नको कारण की गर्दीच्या वेळी असं असतं की वस्तू एका ठिकाणी असते पण आपण 10 ठिकाणी शोधतो आणि आपल्याला ती समोर असूनसुद्धा सापडत नाही. तर प्रत्येकाचं असं होत असेल. तुमच्याकडेसुद्धा तुम्ही भरपूर कार्यक्रम केलेले असतील आणि अगदी व्यवस्थित व्यवस्थित ठेवलेल्या ज्या वस्तू असतात तर त्याच आपल्याला नेमक्या ऐनवेळी सापडत नाही. आणि प्रत्येकाच्याच घरी असं होतं. आणि जेव्हा लग्न समारंभ म्हटला किंवा असा मोठे काही कार्यक्रम म्हटला तर अशा गडबडी या प्रत्येकाच्याच होत असतात. आणि आता नवरदेव पाटावर येऊन बसलेला आहे आणि साखरपुड्याचा जो विधी आहे म्हणजेच रिंग सेरेमनीचा जो सोहळा आहे तो सुरू झालेला आहे. आणि सुरुवातीला नवरदेव घरच्याच कपड्यांवर बसलेला असतो, नंतर जे त्याला गिफ्टमध्ये कपडे मिळालेले असतात ते तो चेंज करून येतो आणि नंतर नवरी येते. नवरी पण त्याच पद्धतीने चेंज करून येते. आणि साखरपुड्यामध्ये दोन वेगवेगळे ड्रेस घालून साखरपुडा संपन्न होत असतो. प्रत्येकच ठिकाणी सारखीच पद्धत असेल असं नसतं कारण की साखरपुडा आणि रिंग सेरेमनी जरी आपण एकाच सोहळ्याला नाव देत असू एका समारंभाला नाव देत असू तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी रिंग सेरेमनी म्हटली म्हणजे वेगवेगळ्या थोड्याशा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. आणि हा जो साखरपुड्याचा हा जो समारंभ आहे तर तो आमचा पूर्वापार चालत आलेला अशाच पद्धतीने चालत आलेला आहे. आणि आता आगमन झालेलं आहे नवरीबाईचं. तर नवरदेवाची पूजा झालेली आहे. तो उठून ड्रेस चेंज करायला गेलेला आहे. आता नवरीबाई आलेली आहे आणि जास्तीचे फोटो मी तिचे घेतलेले नाही आहेत कारण की तेच पुन्हा सांगते प्रत्येकाची एक प्रायव्हसी असते आणि आपण ती अशी मोकळ्यात टाकू नाही शकत कारण की प्रत्येकालाच आवडेल असं नसतं. काकांनी तर सांगितलेलंच होतं की शूट करायचं आहे पण खूप गर्दी पण असल्यामुळे मला तिथे फिरणं शक्य नव्हतं. आणि जेवढं शूट करता येईल तेवढं मी नक्कीच केलेलं आहे. आणि नवरदेव नवीन ड्रेस घालून आलेला आहे आणि पूजाविधी त्यांचा चालू आहे. आणि साखरपुडा झाल्यानंतर लाल जो गंध असतो तो सगळ्यांना लावला जातो आणि ते एक प्रतीक असतं की साखरपुडा हा संपन्न झाला. आणि अगदी छोटछोटे किंवा ज्यांचे ज्यांचे शक्य होतील त्यांचे त्यांचे फोटो मी इथे घेतलेले आहेत आणि फोटो टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. आणि सुंदर असा साखरपुड्याचा कार्यक्रम हा
झालेला आहे। तर सगळ्यांचे फोटो पण मी टाकते। आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आणि कमेंट प्लीज नक्कीच करा, कारण की तुम्ही कमेंट करणार तर मला समजेल की मला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे ते। आणि अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। आणि दिवाळीच्या तुम्हाला आधीच खूप खूप शुभेच्छा। आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।